yan, baba. Hindi siguro sila. Asa na mag-aral ako ni si Tola? Itayo na li eh. Liwa. Matching na li, diguri. Hello. हाय एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। मी उर्मिला आणि तुम्हाला हृदय दिसत असेल आणि मिस्टरने आज कॅमेरा पकडलेला, तर तुमचं सगळेही आम्ही स्वागत करतोय एका गुढीपाड्याच्या व्हिडिओमध्ये। तर हा आमचा तिघांचा मिळून पहिलाच गुढीपाडवा आहे, कारण मागच्या वर्षी पण आम्ही गुढीपाडवा सेलिब्रेट केला नव्हता, म्हणजे गुढी उभारली नव्हती, कारण आम्ही त्या दिवशी गाडी आणायला गेलेलो सकाळी सकाळीच। त्याच्यामुळे आमची जी गाडी आहे त्याला आज तिथीप्रमाणे एक वर्ष झालं आहे आणि 2 एप्रिलला पूर्ण तिचा बड्डे असतो, 1 वर्षाचा पहिला बड्डे येणार आहे। तर थोडीफार तयारी मी केली, मिस्टरांनी केली, त्याने जे हार वगैरे होता तो त्यांनी बनवला, बांधून वगैरे घेतला, आणि मग आम्ही ही गुढीची मांडणी होती ती करायला घेतली। तर पहिलं आम्हाला समजत नव्हतं कसं बांधायचं, कारण साडी खूप मोठी वाटत होती आम्हाला। मग मी अशी दुडून वगैरे घेतली आणि फायनली कसं बसं आपली गुढी बांधून झाली। आणि तुम्ही बघू शकता पिल्लूची पण मध्ये मध्ये आमची ये जा असतेच, त्याच्यामुळे थोडाफार आम्हाला डिस्टर्ब होतोच कुठलंही काम करताना, तरी पण तिला एंटरटेन करून करावी लागतंच आम्हाला काम। तर बघा आता आमची गुढी पण उभी राहते। तर थोडासा जो रक्षा धागा असतो ना, लाल आणि हळदीचा रंग त्याला मध्ये मध्ये असतो, त्या धाग्याने आम्ही गुढी बांधून घेतली मस्त अशी। त्यानंतर पूजा, तर पूजेला आपल्याला दिवा तर लावावा लागतो, आणि तो पण मोठा दिवा बघून पिल्लू जाम खुश झाली। पिल्लूची तारा बघा तुम्ही, आणि ती सारखा दिवा उठवत होती, तर म्हणून मग आम्ही त्या साईडला दिवा ठेवला, कारण पिल्लूचीच भीती वाटायने गॅलरी तर पिल्लूची फेवरेट आहे। तर आम्ही तिघांनी मिळून पूजा केली, पिल्लूने पण सपोर्ट मस्त केला, पण तिला तिथं तिथं करायचं होतं, तिला घेऊन नाही करायचं होतं, म्हणजे मांडीवर वगैरे घेऊन नव्हतं करायचं। ती सगळं उचलत होती, सुपारी म्हणजे जी आपण गणपती बाप्पाची स्थापना करत होतो ती पण घेतली बघा तिने हातात, देतच नव्हती किती पण समजा बाप्पा आहे थोडा वेळ देत होती, परत ठेवल्यावर परत उचलत होती, असं चालू होतं हे बघा। नंतर ही गुढी तुम्हाला दिसते, छोटी गुढी ती पिल्लूला दिलेली, पहिला पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असणार पहिल्या क्लिपमध्ये। ही गुढी आम्हाला आमच्या गाडीचं जेव्हा आम्ही गाडी आणायला गेलो तेव्हा गाडीबरोबर आम्हाला गुढी दिलेली, कारण आम्ही गुढीपाड्याला गाडी घेतलेली, सो मला वाटतं म्हणून त्यांनी सगळ्यांना गुढी ज्या दिवशी गुढीपाडवा होता त्या दिवशी सगळ्यांनी गाडी घेतली, त्यांना पण अशी गुढी छोटी दिली। म्हणून आता मी ह्या गुढीची पण पूजा केली, आणि तुम्ही पिल्लू बघा, आणि पिल्लू देवबाप्पाला उठवते, म्हणून मिस्टरांची पण तारा बघा कशी आहे तिच्यावर आगाने बघतायत। तिला मी गुढी वगैरे दाखवून एकदाची आम्ही तिघांनी मिळून पूजा केली, आणि नंतर आपला मोस्ट इम्पॉर्टंट काम होतं ते म्हणजे मला खूप दिवसापासून पिल्लूसाठी जी बड्डेला पार्टी घेतलेली, पिल्लूला गिफ्ट आलेलं आऊकडून, आत्याऊकडून, ती पार्टीची पूजा करायची होती। आणि गुढीपाड्यासारखा 3.5 मुहूर्तातील 1 मुहूर्त त्याहून चांगला मुहूर्त असू शकत नाही, म्हणून मग म्हटलं आता पिल्लू प्रिपेअर झाली आहे, पेन वगैरे हातात व्यवस्थित पकडते, म्हणून मग आम्ही आजच ठरवलेलं की गुढीपाडव्याच्या दिवशीच आम्ही पार्टीची पूजा करायची, आणि पिल्लूला पहिला श्री गणेश लिहायचा पिल्लूचा, आणि पिल्लूला ही पाठी द्यायची। तर पिल्लू तयारच नव्हती पूजा करायला, म्हणजे तिला तिचं तिचंच करायचं होतं, लिहायला पण तयार नाही। मग मिस्टरांनी एकट्याने लिहिल्यानंतर ती स्वतः तयार झाली। दाडू लिहितो बघ, श्री लिहायचं बाबू, बस बस हां, पकडायचं याला पकडायचं, पकड उजव्या हाताने पकडायचं, उजव्या हाताने अच्छा मागच्या बाजू पण लिही, हां लिही तिथे लिही, लिही तू काही पण लिही, लिही लिही श्री नमस्कार, नमस्कार पप्पाला, गुड गर्ल, व्हेरी नाईस, चल चल घेऊन चल तुझी पाठी, जा चल अभ्यास कर, हा जा अभ्यास कर, हा तू जा बेडवर, चढ बेडवर। तर आज जेवणामध्ये थोडंसं वेगळं जेवण बनवणार आहे, तर मी आज बनवते आहे पनीर टिक्का मसाला। मिस्टरांची फरमाईश होती
कसं होणार हे मिस्टर सांगणार, ते बरंच झालं म्हणून सांगतात काही पण असलं तरी। तर पनीरचे मी काप करून घेतले, त्यात हळद, मीठ, लाल तिखट आणि थोडंसं दही टाकलं आहे आणि मॅरिनेट करून ठेवते। आधी थोडा वेळ मॅरिनेट झाल्यानंतर ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर गोडामध्ये मी श्रीखंड पुरी पण आहे आणि जे कोकणातलं मणगाणं आहे ते पण आहे, तर त्याचीच बाजूला तयारी करून ठेवली आहे। तर मणगाण्यासाठी लागणारं जे साहित्य होतं ते मी भिजवून ठेवलं आहे रात्रीच। तर इथे गूळ मी भिजत ठेवलेलं सकाळी आता, आणि रात्री चण्याची डाळ, शेंगदाणे आणि हे आपले साबुदाणे हे मी भिजत ठेवलेले, एक एक वाटीचं प्रमाण घेऊन मी सगळं भिजत ठेवलं। आता शेंगदाणे आणि आपली जी चण्याची डाळ आहे ते आता उकडत घालते, आणि त्याच्यामध्ये नंतर ते उकडल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणे घालायचे आहेत। मी साबुदाणे आणि हे सगळं जे उकडायचं होतं ते सगळं उकडून घेतले, तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे वाटण, ह्याच्यामध्ये वेलची टाकली आहेत 3-4, अख्खे वेलची टाकली आहेत, हिरव्या वेलची, हळद आणि हे खोबरं आहे थोडंसं, अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी काप करून घेतलं आहे। तर ह्याची पूर्णशी पेस्ट करून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये टाकायचे बस्ट आणि बॉईल करायचं आहे। पाणी टाकायचं थोडंसं, थोडंसं थिकच बनतं हे, तर हे तयार होणार। तर मणगणं तयार झाल्यानंतर मी चहा बनवली, पूजा तर अगोदरच झाली, त्याच्यानंतर आता हे मी पनीर बनवते। तर पनीर जे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते थोडंसं फ्राय करून घेते। मी सगळ्या रेसिपी असं डिटेलमध्ये शेअर करत नाही आहे, थोडं थोडं जे बनवलं ते तुम्हाला सांगते। जर तुम्हाला डिटेलमध्ये माझ्या पद्धतीचे पाहिजे असेल तर मी नेक्स्ट टाईम नक्की शेअर करेन। तर हे बऱ्याच जणं सगळे आपापल्या पद्धतीने करतात, कधी चांगलं होतं कधी वाईट होतं, म्हणजे टेस्टला थोडंफार वरखाली होतं, पण ठीक आहे, हे जेवण आहे। माझ्या मिस्टरांचं म्हणणं आहे की रोज सेमच जेवण होणार असं काय नाही, टेस्ट वरखाली होणारच असं ते म्हणतात। त्याच्यामुळे मला जास्त टेन्शन नसतं जेवण करताना, वरखाली झाली तरी चांगलं झालं तर तारीफ होणारच, वरखाली झालं तर थोडं सांगणार की हे कमी पडलं हे जास्त पडलं असं। तर हेच चालू आहे आता माझं जेवण। तर मी हे फ्राय करून घेते, साईडला बनतो आहे पनीरसाठी लागणारा मसाला, तोपर्यंत मी इथे पुऱ्या लाटून घेते, कारण पीठ मी पहिलं पूजेच्या अगोदरच मळून ठेवलेलं, नाही ते अजून अजून पातळ होणार म्हणून। तर मसाल्यामध्ये जे पनीरचा मसाला बनवतो त्याच्यामध्ये सिम्पल जो आपला कांदा, टोमॅटो आणि आला लसणाची पेस्ट आणि थोडे खडे गरम मसाले टाकलेत, आणि ते मस्त असं तेल सुटेपर्यंत ह्याच्यामध्ये परतून घेणार। आणि मी त्याच्यामध्ये जे पनीर फ्राय करून ठेवलं आहे ते आणि वरून कसुरी मेथी, एवढंच सिम्पल साधं जेवण आहे आजचं। पण पिली झोपली आहे ना त्याच्यामुळे मी पटपट करते, जास्त रेसिपी रेकॉर्ड करायला बसली नाही मी। ऑलमोस्ट पुऱ्या मी आता एवढ्याच बनवणार आहे, अजून एक गोळा घेऊन बनवणार आहे। तर इथे पनीर मसाला पण मस्त तयार झाला आहे, वरून कसुरी मेथी टाकली आणि आता लागलीच मी पुऱ्या तळून घेणार आहे। तर आज कडुलिंबाला जास्त महत्त्व आहे, कडुलिंबाच्या पानांना, तर आम्ही दरवाजामध्ये पण कडुलिंबाचा पान आणि आंबाळ्याची डहाळी हे पण बांधतो आहे। ते बांधता बांधता ह्याचं तोरण होतं जे दरवाजाचं ते पण पडलं आणि मी सिम्पल वेलकम बॅक टू माय चॅनल, मी उर्मिला आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। आज आहे गुढीपाडवा आणि आतापर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असणार, त्याच्यामध्ये तुमच्याबरोबर फेस टू फेस बोलण्याचा वेळच मिळाली, कारण खूप गडबड चालू होती। आता थोडीशी पिल्लू झोपली आहे, इथे बाहेर झोपली आहे ती, अशी उलटी उलटी झोपली आहे तिला मिस्टरांनी आणि मिस्टर गेले बाजारात, मला श्रीखंड पाहिजे होता, त्यांना श्रीखंडच पाहिजे असतो, कधी पण गोडाचं काय का बनवायचं असलं तर श्रीखंडच पाहिजे, म्हणून श्रीखंड आणि तांदूळ संपलेले ते आणायचं गेले। तर माझं पनीर मसाला झाला आहे, आपलं कोकणातलं स्पेशल मणगाणं झालं आहे, पुऱ्या मी लाटून घेतल्या, आता पुऱ्या तळून घेते। बाजूला बटाटे उकडत ठेवलेत, पिवळी बटाट्याची भाजी आणि मसाला भात करायचा आहे, म्हणजे जेवण डन होईल। थोडा पसारा चालू आहे इथे, पण झालं सगळं ना की मी आवरेन, पिलू झोपली आहे असं म्हटलं चला तेलातलं पटकन करून घेऊया। आणि हो, तुम्हा सगळ्यांना आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या, तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभू देत हीच प्रार्थना करते आणि लागते कामाला। आणि जसं जसं आजचा दिवस जाईल तसं तसं तुमच्याबरोबर शेअर करेनच मी। आता पटकन हे जेवण करते आणि एकदम आता तुम्हाला डायरेक्ट थाळी दाखवते आपली रेडी झालेली आजची गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाची, जी मी थाळी बनवते ती। पूर्ण स्वयंपाक तयार झाला आहे, पनीर, पुऱ्या, मणगाणं, बटाट्याची भाजी, श्रीखंड आणि भात पण झाला आहे। तर आता मी नैवेद्य पण वाढून घेते, तर दोन ताटं लावायची आहेत कारण आपल्या देवाला आणि बाहेर गुढीला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्या गॅसने खूप मदत केली आहे, म्हणजे चुलीने मला असं म्हणायचं आहे। तर आज चुलीची पण पूजा करायची आणि त्या तिला पण एक नैवेद्य मी करणार आहे, छोटंसं ताट।
तर खरं तर आम्ही जेव्हा गावाला होतो, म्हणजे गावाला असं करतात की गणपतीला वगैरे असे सण असतात तेव्हा चुलीला नैवेद्य वगैरे दाखवतात, तर मी पण तसंच केलं. एरवी माझ्याने होत नाही, कधीतरी पूजा झाली तर, नाही तर असं नाही होत. तर आज नैवेद्य दाखवून पूजा केली, मग मिस्टरांनी देवांना आणि बाहेर गुढीला नैवेद्य दाखवला आणि त्यांच्या हस्तेच मी आज पाणी सोडून घेतलं आहे नैवेद्यावर. आणि आम्हाला असं खुर्चीवर ठेवावं लागतं, नाही तर खाली ठेवावं लागतं, खाली ठेवलं तर पिल्लू घेऊन जाणार म्हणून मग आम्ही असं खुर्चीवर वगैरे ठेवतो. जेवण मस्त झालं. काय काय? पुऱ्या चांगल्या झाल्या, श्रीखंड चांगला झाला, श्रीखंड बाहेरून आणला आणि पनीर, पनीर टिक्का मसाला आणि ते हे मणगाणं बटाट्याची भाजी. मणगाणं तर सकाळी सांगितलं चांगलं झालं, आणि बटाट्याची भाजी पण चांगली होती, पण भात अजून खाल्लेला नाही. भात पण खाऊन सांगा ना लगेचच, म्हणजे सगळ्यांना समजेल ना. मी नाही प्रेशर, माझ्यावरती प्रेशर नाही, खाताना मी खाणं माझ्या पद्धतीनेच खाणं. एकदा फक्त घास टेस्ट करून टाकाय ना, कारण तांदूळ वेगळे आहेत ते. मस्त झाला, भात चांगला झाला. काय रे देवा, पिल्लू झोपले इथे, तिघा उठत नाहीये. गोडा दोडाचं जेवून मस्त थोडा आराम करून आता 5 वाजलेत आणि आम्ही आता गुढी उतरतोय. तर मिस्टरांनी परत गुढीची पूजा वगैरे केली, नमस्कार वगैरे केला आणि नंतर आता आपण गुढी उतरणार आहोत. आणि हा नारळ आहे तो आपल्या स्वयंपाकात आम्ही वापरतो, जो गोडा दोडाचा काय जो स्वयंपाक असेल तो नॉनव्हेजचा नाही. तरी ते गुढी वगैरे उतरून नंतर आम्ही जत्रेला गेलो. तर जत्रेचे जे थोडेसे क्लिप आहेत ते मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन. तर हा ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून मी आजचा हा ब्लॉग गुढीपाडव्याचा इथेच संपवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.